नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पहिला व्हिडिओ ग्रामीण विकास या प्रकरणाचा बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण विकास कशाला म्हणतात आणि ग्रामीण विकासाचं नेमकं त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत याचा भाग आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे। आज आपण या प्रकरणाचा दुसरा व्हिडिओ बघणार आहोत ज्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे ग्रामीण विकासाचं महत्त्व नेमकं काय आहे। काल याच्या बाबतीत ढोबळमानाने काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या होत्या की आपल्या देशामध्ये ग्रामीण विकास कशासाठी महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये काय नेमकी तत्व आहेत, तर याचा आढावा काल आपण बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये ग्रामीण विकास हा साधन, म्हणजे ग्रामीण विकास जर झाला तरच भारताचा किंवा देशाचा विकास होऊ शकतो हे तत्व काल मी सांगितलेलं आहे। पण याच्यामध्ये काही मुद्दे मांडलेले आहेत की का महत्त्वाचा आहे, तर त्याच्यामध्ये साधारण एक आठ मुद्दे आहेत, तर त्या आठ मुद्द्यांचा संदर्भ आपल्याला इथे बघायचा आहे। तर इथे पहिलं महत्त्वाचं तत्व आहे की देशाचा सर्वांगीण विकास जर साधायचा असेल तर पहिल्यांदा ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे। म्हणजे राष्ट्रीय विकास साधायचा असेल, देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पहिल्यांदा ग्रामीण भागाचा विकास साधला गेला पाहिजे। आणि याच्यासाठी मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये साधारण 68.84% लोक वास्तव्य करतायत। मग या 68% लोकांचा जर आपण विकास साधला गेला नाही तर मग देशाचा विकास साधणं अशक्य आहे। म्हणजे एकूण लोकसंख्येपैकी 68% लोक जी ग्रामीण भागामध्ये राहत आहेत तर त्यांचा विकास झाला पाहिजेत। आणि म्हणून देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावं लागेल। तर हे पहिलं महत्व आहे की देशाचा एकात्मिक विकास, राष्ट्रीय विकास साधायचा असेल तर ग्रामीण विकास झाला पाहिजे, हे पहिलं महत्त्वाचं तत्व त्याच्यामध्ये आहे। दुसरं आहे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांच्या विकासासाठी, आणि याच्या बाबतीत ही काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ग्रामीण भागामध्ये शेती करणारी लोक जास्त आहेत, त्यामुळे अन्नधान्यांचं उत्पादन त्यांच्याकडून होतं, त्यामुळे शेतीचा विकास साधायचा असेल तर ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं पाहिजे। कारण ग्रामीण भागामध्ये जर शेती केली तर आपल्या देशातील 130 कोटी लोकांना अन्नधान्यांचा पुरवठा होऊ शकेल, अन्यथा तो होणार नाही। आणि दुसरं दिलेलं आहे की शेतीपूरक व्यवसाय, याच्यामध्ये असंख्य येतात, जे आपण काय म्हणतो की परस्पर पूरक व्यवसाय शेतीला निगडीत आहेत ते। मग याच्यामध्ये दुग्ध पालन आहे किंवा दुग्ध व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, किंवा आता तर शेळ्या आणि मेंढ्या पालन यांचं केलं जातं आपल्या कर्नाटकामध्ये, तर रेशीम उद्योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। तर असे जे परस्पर पूरक शेतीवर आधारित व्यवसाय उद्योगधंदे आहेत की ज्याच्या माध्यमातून शेतकरी वर्गांची उन्नती किंवा त्यांच्या राहणीमानाचा दर्जा आज सुधारताना आपल्याला बघायला मिळतो, तर शेतीशी परस्पर पूरक व्यवसाय जर विकसित करायचे असतील तर आपण ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे। तर ते एक तत्व याच्यामध्ये पुन्हा एकदा लिहिलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे की शेतीचा विकास करायचा असेल किंवा शेतीशी परस्पर पूरक इतर व्यवसाय जर विकसित करायचे असतील तर आपल्याला ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष द्यावं लागेल। त्यानंतर तिसरं तत्व दिलेलं आहे की उद्योगधंद्यांच्या लागणाऱ्या कच्च्या मालासाठी ग्रामीण भाग महत्वाचा आहे। याबद्दलही काल तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्या देशातले असे बहुसंख्य लघु उद्योग असेल किंवा अवजड उद्योगधंदे आहेत की जे शेतीत उत्पादन केल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरती चालतात, त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन केला जाणारा जो कच्चा माल आहे जो उद्योगधंद्यांसाठी लागतो, तर या कच्च्या मालाच्या उत्पादनासाठी सुद्धा ग्रामीण भागाचं महत्व अधोरेखित केलेलं आहे। त्यानंतर चौथी तत्व आहे रोजगाराच्या संधीसाठी ग्रामीण भागाचा विकास महत्वाचा आहे। जसं देशाच्या विकासाचं तत्व जर आपण बघितलं तर देशाचा विकास हा तीन गोष्टींवरती अवलंबून आहे, एक शेती, उद्योग आणि सेवा। या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्याच्यावरती देशाचा एकात्मिक विकास साधला जातो। मग आता शेती तर ग्रामीण भागामध्ये केली जाते तो भाग महत्वाचा आहे, पण दुसरं तत्व जे आहे उद्योगधंदे, आपल्या देशामध्ये उद्योगधंदे कुठे स्थिरावलेले आहेत तर जास्तीत जास्त शहरांमध्ये स्थिरावलेले आहेत। ज्या उद्योगधंद्यांमध्ये काम कोण करतं तर जास्तीत जास्त शहरी भागातली लोकच काम करतात। मग विकास कुणाचा होतोय, शहरी लोकांचाच होताना दिसतो, कारण त्यांनाच त्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होताना दिसत आहेत। आणि म्हणून मी काल प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ग्रामीण भागाचा विकास का महत्वाचा आहे, तर ग्रामीण भागामध्ये पिकवला जाणारा जो उद्योगाला अनुरूप कच्चा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग आपण जर ग्रामीण भागामध्ये निर्माण केले तर शेतीला सुद्धा चांगलं
किंमत मिळेल किंवा शेतीला चांगलं महत्व प्राप्त होईल, त्याच्याबरोबरच शेतीवर अवलंबून असलेले लोक त्या प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतील. त्यामुळे जे बेकारी आहेत, ज्यांच्याकडे रोजगाराच्या संधी नाही आहेत, अशा लोकांना सुद्धा रोजगाराची प्राप्ती होईल, उत्पन्नाचं साधन मिळेल. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास आपण असा डोळ्यासमोर ठेवून केला पाहिजे की जिथे शेती बरोबरच शेतीशी परस्पर इतर व्यवसाय इतर उद्योग विकसित होतील आणि ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्याच स्थानिक प्रदेशामध्ये रोजगार मिळेल, काम मिळेल. त्यामुळे यासाठी म्हणून ग्रामीण विकास महत्वाचा आहे. पुढे पाचवं तत्व आहे, उत्तम शिक्षणामुळे उत्पादन क्षमता आणि कौशल्य विकसित व्हावी यासाठी. हा मुद्दा आपल्याला विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने बघावा लागेल. कारण आज लघुउद्योग असेल, मध्यम उद्योगधंदा असेल किंवा अवजड उद्योगधंदा असेल, या सगळ्यांनाच आज जागतिक बाजारपेठेमध्ये स्पर्धा करावी लागते. म्हणजे जर आपल्या उत्पादनामध्ये गुणवत्ता असेल, त्याची क्वालिटी चांगली असेल, तरच तो माल विकला जातो किंवा तो वापरला जातो, अन्यथा वापरला जात नाही. आणि म्हणून काल मी एक गोष्ट सांगितली होती की ग्रामीण भागामध्ये नुसतंच उद्योगधंदे स्थापन करून उपयोगाचे नाही आहेत, तर त्या उद्योगधंद्याला लागणारं शिक्षण, प्रशिक्षण किंवा यंत्रसामग्री या सगळ्या गोष्टीचं ज्ञान ग्रामीण भागातील लोकांना दिलं गेलं पाहिजे. आणि याच्याच आधारावरती इथे सांगितलेलं आहे की जर आपण ग्रामीण भागामध्ये उद्योगधंदे विकसित केले तर त्याच्यासाठी लागणारं आपण शिक्षण चांगल्या पद्धतीचं देऊ, उत्पादन क्षमता चांगली निर्माण होईल, ग्रामीण भागातील लोकांमध्ये अधिक कौशल्य विकसित होतील, त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे इथे वस्तूच्या उत्पादनाच्या क्षमतेबरोबरच वस्तूचा दर्जा, गुणवत्ता आणि माणसाची कौशल्य विकसित होती. कारण नुसता शेती व्यवसाय नाही तर शेतीशी परस्पर पूरक इतर व्यवसाय आणि इतर लघु आणि मध्यम प्रकारचे उद्योगधंदे ती लोक करतील की ज्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची कौशल्य विकसित व्हायला संधी मिळू शकते. आणि म्हणून ग्रामीण विकास यासाठीही महत्वाचा आहे. पुढे सावं तत्व असं दिलेलं आहे की लोकांच्या कामाचा वेग वाढेल आणि राष्ट्रीय उत्पन्नात ही वाढ होईल. आता म्हणजे काय की ग्रामीण भागाच्या विकासामध्ये लोकांच्या कामाचा वेग वाढेल, याचा अर्थ काय? जर आपण शेतीबरोबर इतर व्यवसाय करायला संधी दिली तर पैसा अधिक मिळेल, आणि पैसा अधिक मिळत असेल किंवा विकास जर साधला जात असेल तर ती लोक अधिक गतीने काम करतील. म्हणजे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्याच मानवी शक्तीचा वापर होईल जिथे उत्पादनाचा वेग वाढेल. त्यामुळे एका बाजूला राहणीमानाचा दर्जा तर उंचावेल पण त्याबरोबर त्या लोकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास सुद्धा साधला जाईल की ज्याच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न वाढीलाही चालना मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास करणं महत्वाचं आहे. आणि शेवटचं तत्व या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील लोकांचं दारिद्र्य कमी करण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास महत्वाचा आहे. आता ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य का आहे? तर एक तर शेतीवर लोक गुजराण करतात ज्यामध्ये बऱ्याच वेळा नगदी पिकांचं उत्पादन होतं किंवा होत नाही. त्यामुळे शेती फक्त जर केली जात असेल तर लोकांना इतर म्हणजे चैनीच्या किंवा सुखासीन गरजा मिळवून घेण्यासाठी लागणारा पैसा मिळत नाही, त्यामुळे त्यांचं दारिद्र्य जात नाही. दुसरी गोष्ट, नुसतं शेती करत असेल तर विकास साधलाच जाणार नाही, शेतीबरोबर इतर अनेक गोष्टी उत्पादनाच्या मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे आपण दारिद्र्य जर कमी करायचं असेल तर आपण त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या पाहिजेत, उत्पन्न वाढीच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, तरच गरिबी आणि दारिद्र्य कमी होईल, अन्यथा होणार नाही. आणि ग्रामीण भागामध्ये जर आपण सगळ्याच शहरीकरणामध्ये ज्या गोष्टी येतात त्या जर ग्रामीण भागामध्ये आपण समाविष्ट केल्या तर तिथलं दारिद्र्य कमी व्हायला संधी आपोआपच मिळेल. आणि आज आपल्याला ते चित्र बघायला मिळतं की आज ग्रामीण भागामध्ये असंख्य लघु उद्योग आणि मध्यम प्रकारचे उद्योग विकसित होत आहेत जिथे शेती करत करत लोक त्या उद्योगधंद्यांमध्ये काम करतायत आणि आपल्या उत्पन्नाचा स्तर उंचावतायत, जिथे गरिबीमधून लोक मध्यम वर्गाकडे स्थलांतरित होताना किंवा ते विकसित होताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे जर आपण उत्पन्न वाढीच्या संधी उपलब्ध करून दिल्या तरच दारिद्र्याचं निर्मूलन होऊ शकेल, अन्यथा ते होणार नाही. आणि यासाठी सरकार पातळीवरती वेगवेगळ्या योजना आज अंमलात आणल्या जात आहेत. पण या योजना जर अंमलात आणायच्या असतील तर पहिल्यांदा लक्ष ग्रामीण भागाकडे दिलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण भागाचा विकास करणं, आणि म्हणून गांधीजींनी सुद्धा म्हटलेलं आहे की खेड्यांचा विकास झाला तरच
देशाचा राष्ट्राचा विकास होतो, त्यामुळे खेडी स्वयंपूर्ण बनवण्याकडे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचं लक्ष असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि याचं सगळं मोठं तत्व आहे ते म्हणजे आपल्या देशातली जी 32 कोटी जनता दारिद्र्यामध्ये आहे, गरिबीमध्ये आहे, तर या लोकांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, त्यांचा राहणीमानाचा दर्जा सुधारला पाहिजे, यासाठी आज ग्रामीण भागाकडे सरकारचं लक्ष असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागाच्या विकासामध्ये समाविष्ट होताना आपल्याला बघायला मिळतात. पण हा ग्रामीण भागाचा विकास जर करायचा असेल तर या ठिकाणी जे दुसरं तत्व सांगितलेलं आहे, विकेंद्रीकरण, हे अतिशय महत्वाचं तत्व आहे. विकेंद्रीकरण हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे. मग आता याच्यामध्ये नेमकं तत्व काय आहे, तर विकेंद्रीकरण साधत असताना एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची साधलेली आहे, ती म्हणजे ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय अधिकार मिळाले पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला राजकारणाची संधी मिळाली पाहिजे, प्रशासनाची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी राजकारण किंवा प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतो. त्यामुळे सत्ता एक हाती असता कामा नाही, कारण आपण जर मध्ययुगीन कालखंडाकडे जर गेलो तर मध्ययुगीन कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये पंचायत होती. पंचायत म्हणजे 5 लोकांचे मंडळ असायचं जे गावातला न्यायनिवाडा किंवा प्रशासनाची जबाबदारी बघायची, आणि जी 5 लोक गावामध्ये प्रशासन बघायची त्यांच्याकडेच खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्याच घरात वंश परंपरागत पद्धतीनं अधिकार जायचे. म्हणजे सत्ता केंद्रित होती, एकाच घरात एकाच कुळात सत्ता किंवा प्रशासन समाविष्ट असलेलं दिसतं. असं जर झालं तर एकाच कुटुंबाचा एकाच वर्गाचा विकास साधला जाईल, कारण इथे सामाजिक आणि आर्थिक विकास साधायचा असेल तर राजकीय अधिकार सुद्धा मिळाले पाहिजेत. त्यामुळे ग्रामीण भागाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर ग्रामीण भागातले राजकीय अधिकार जे मध्ययुगीन कालखंडापासून एका मर्यादित कुटुंबापुरते सीमित जे आहेत ते आपण विकेंद्रीकरण केलं पाहिजे, ते अनेकांच्या हातात दिलं पाहिजे. मग महिला असतील, अनुसूचित जाती जमाती असतील किंवा भटक्या विमुक्त जाती असतील, कुठल्याही जातीचा धर्माचा वर्गाचा पंथाचा व्यक्ती असेल तर त्याला आपण प्रशासनामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आणि आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आज काम करत आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50-50% आज आरक्षण आलेलं आहे, म्हणजे 50% महिलांचा सहभाग पाहिजे, 50% पुरुषांचा सहभाग पाहिजे. या 50-50% सहभागाबरोबरच अनुसूचित जातीच्या लोकांना 15% रिझर्वेशन दिलेलं आहे, आरक्षण दिलेलं आहे, अनुसूचित जमातीला 5% जागा राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे आज प्रत्येक जाती धर्मांच्या लोकांना प्रशासनामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि हेच खरं तर महत्वाचं तत्व आज ग्रामीण भागामध्ये केंद्रित होताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे इथे विकेंद्रीकरणाचं तत्व अतिशय महत्वाचं आहे. तर इथे जी संकल्पना दिलेली आहे की प्रत्येक खेड्याच्या प्रशासनाचे अधिकार आणि विकासाची जबाबदारी ही खेड्यातील लोकांवरती दिली पाहिजे, ज्याला विकेंद्रीकरण असं म्हणतात. म्हणजे ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर प्रशासनाची जबाबदारी ही खेड्यातल्या सगळ्या लोकांच्या हातात दिली पाहिजे. म्हणजे जसं उदाहरण सांगायचं असेल तर आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी एक योजना आणण्यात आली होती 10 वर्षापूर्वी, पंतप्रधान पाणी पुरवठा योजना असं त्याला म्हणतात, की ज्या पाणी पुरवठा योजनेमध्ये 25% रक्कम गाव वर्गणीतून गोळा करायची, म्हणजे गावातनं 25% रक्कम, 75% रक्कम केंद्र सरकार देणार होतं. आणि असं जर आपण गावाचा सहभाग घेतला तर ती योजना लवकर यशस्वी होते, यासाठी गावातील लोकांचा सहभाग घेऊन आपल्या देशामध्ये स्वजलधारा योजना विकसित केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे हे तत्व विकेंद्रीकरणामध्ये आहे आणि यासाठीच पंचायत राज व्यवस्था अंमलात आणण्यात आलेली आहे, की ज्या पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये राजकीय दृष्ट्या विकेंद्रीकरण साधलं जात आहे आणि याच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधला जात आहे. जिथे मग मानवाला स्वातंत्र्य मिळतं, मग ते विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असेल, मतदान करण्याचं स्वातंत्र्य असेल किंवा स्वतःचे हक्क मागून घेण्याचा स्वातंत्र्य असेल, तर या सगळ्या गोष्टी आज ग्रामीण भागामध्ये साधल्या जात आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागाचा विकास चाललेला आहे. पण ही जी पंचायत राज्य व्यवस्था आहे ती 3 स्तरावर ते काम करताना आपल्याला बघायला मिळते. तर हा पंचायत राज व्यवस्थेचा ग्रामीण विकासातला नेमकं
भूमिका काय आहे, योगदान काय आहे, हे थोडंसं डीप मध्ये आपल्याला बघावं लागेल। कारण हा 3 ते 4 मार्कांसाठी तुम्हाला बोर्ड एग्जाम मध्ये प्रश्न येतो की पंचायत राज व्यवस्थेची ग्रामीण विकासातली भूमिका स्पष्ट करा असा मुद्दा येतो, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 स्तर आणि त्या 3 स्तराच्या अनुषंगाने नेमकं कशा पद्धतीनं काम चालतं हे आपल्याला बघायचं आहे। पण हा मोठा विस्तृत भाग आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ। इथे फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ग्रामीण भागाचा विकास का महत्वाचा आहे, कारण तो देशाच्या विकासाला सहायक ठरतो म्हणून, आणि सत्तेचं विकेंद्रीकरण ग्रामीण भागाच्या विकासामध्ये महत्वाचं आहे, अशा 2 गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत। यानंतर आपण पंचायत राज व्यवस्थेची भूमिका बघणार आहोत, ती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊ। धन्यवाद।